2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आडगाव, नांदूर, मानूर, जत्रा हॉटेल परिसर, कोणार्क नगर, अमृतधाम, हनुमान नगर, विडी कामगार अशा सर्व दूरभागात विकास कामे केली जातील असे आश्वासन उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनी दिली होती. अखेर या आश्वासनांची पूर्तता करण्यात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, माजी पंचवटी प्रभाग सभापती नगरसेविका शीतल माळोदे, सुरेश खेताडे हे यशस्वी झाले आहे. महापालिकेत गेल्या 4 महिन्यापासून प्रशासन असतानाही कार्यक्षम नगरसेवकांच्या पाठपुराव्याने प्रभागात विविध विकास कामे मार्गी लागत आहे. कोणार्क नगर परिसरातील असणाऱ्या शिवकृपा नगरमधील स्वर्गीय कैलास पोटे व्यायामशाळा असलेल्या मोकळ्या पटांगणाला वॉल कंपाऊंड करणे, इच्छामणी नगरच्या चंद्रमालेश्वर महादेव मंदिर परिसरात वॉल कंपाऊंड करणे, तसेच आडगावमधील नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 6 मुलींच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उभारणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजने नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाले. ठिकठिकाणी श्रीफळ वाढवून या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी माजी स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे, माजी नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, सुरेश खेताडे उपस्थित होते. या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, नगरसेविका शीतल माळोदे, नगरसेवक सुरेश खेताडे, सुरेश मते, मुख्याध्यापिका तांबोळी मॅडम उपस्थित होत्या. 5 वर्षापूर्वी तत्कालीन प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना महापालिकेच्या निवडणुकीत विकास कामांचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे, माजी नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, सुरेश खेताडे हे कटिबद्ध असल्याची प्रचिती प्रभागातील नागरिकांना येत आहे. विकास कामांचं आज उद्घाटन झालं. जवळपास 4 ते 5 ठिकाणी आज इथे विकास कामांचं उद्घाटन केलं. आडगाव परिसरात शाळेचे विकास कामांचं इथं आज इथं मोठ्या प्रमाणात उद्घाटन होतं आहे. सर्वांग सुंदर विकास कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रभाग आहे. आणि उद्धवबाबांच्या माध्यमातून सर्व नगरसेवक इथं एकजुटीने काम करतायत. आणि जरी प्रशासन लागून 6 महिने झाले तरी सर्व नगरसेवकांनी आजही महापालिकेतून कामं मंजूर करून घेतले आणि त्यांची कामं इथे आज दिसत आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही त्या उद्घाटनांना गेलो तेव्हा जनतेच्या आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की आपण जे मत दिलं ते मत कारणी लागलं आहे, ते मत वाया गेलं नाही. कारण सक्षम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे उद्धवबाबा निमसे आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जे इथं विकास कामं होत आहे त्या सर्वांग सुंदर विकास कामं इथे या प्रभागात झाले. खेळ होतो आहे, विकास कामं मार्गी लागतात. खरं म्हणजे गेल्या 5 वर्षापासून अनेक कामं आम्ही केले आणि येत्या काळामध्ये आमचे लाडके आमदार राहुल भाऊंनी मोठ्या प्रमाणात निधी आडगाव आणि ह्या सर्व आमच्या वार्डाच्या परिसरामध्ये दिला. प्रत्येक मळ्यापर्यंत रस्ता झाला पाहिजे ही त्यांची सातत्याने तळमळ असते आणि हे विकास कामांसाठी त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला लाभतं. तर पूर्वी तर सरकार नव्हतं, आता सरकार आलेलं आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात ते विकास निधी ह्या भागामध्ये देण्याचं त्यांनी आताच त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये आडगावचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून विकासाची गंगा आडगावमध्ये आणण्यासाठी आमदार आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत आणि असाच विकास या भागाचा करत राहू. जेव्हा मी निवडून आले तेव्हा मॅडमनी माझ्याकडे या स्टेजची मागणी केली होती. पण मी पण असा विचार केला, ही गोष्ट लवकर लक्षात घेतली की मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या ठिकाणी स्टेज हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते बजेटमध्ये धरून बाबा असतील आम्ही सर्वांनी ते मंजूर करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावठा करून या ठिकाणी ते काम मंजूर झाले आणि त्या कामाला यश आले. हे सर्व आम्ही 4 नगरसेवकांनी पूर्णपणे या कामासाठी प्रयत्न केले आणि आज या ठिकाणी ते काम उभं राहत आहे. आज आषाढी एकादशी, सर्वांनी मी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी पुन्हा म्हणजे आमच्या आडगाव प्रभागासाठी आजपर्यंत शीतलताईंनी बरेच विकास कामं केलेली आहेत आणि हे विकास कामं त्यांनी पूर्ण तडीस सुद्धा नेलेली आहेत. असेच विकास कामं त्यांनी या ठिकाणी म्हणजे ते करणार आहेत
आणि पुढे जर त्या नगरसेविकासाठी जर उभं राहणारच आहेत आणि त्यांना माझ्या गावातर्फे आणि माझ्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देते आणि ते अवश्य पुढे नगरसेविका म्हणून निवडून येतील एवढी मला गॅरंटी आहे। आज मुलांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो ते कार्यक्रम व्यवस्थितरित्या शाळेमध्ये पार पडल। आमच्या प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका शीतलताई माळोदे यांनी या कामाचा पाठपुरावा करून हे काम आज तडीस नेलं, त्याबद्दल माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या संघटनेतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या प्रसंगी दिलीप निमसे, नितीन माळोदे, हेमंत निमसे, सागर खांदवे, सचिन दिंडे, किशोर बेलसरे, भरत दिवटे, ज्ञानेश्वर माळोदे, कैलास शिंदे, प्रभाकर माळोदे, उमेश माळोदे, सचिन लबडे, संदीप शिंदे, ज्ञानेश्वर माळोदे, त्र्यंबकेताई, सुधा महळदे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।